ताज्या व ठळक घडामोडींसाठी आजच विस्टा न्यूज मराठी चॅनल सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. निजामपूर विभागातील जलजीवन मिशन अंतर्गत असलेली योजना ही आमदार भरत शेट गोगावले यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आली असल्याचे वक्तव्य मागील 2 दिवसांपूर्वी शिंदे गटाचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी केले होते. त्याकरिता निजामपूर ग्रामपंचायतीचे सरपंच राजाभाऊ रणपिसे यांनी गुरुवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी निजामपूर येथे पत्रकार परिषद घेऊन प्रमोद घोसाळकर यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की घोसाळकरांनी कोणत्याही योजनेचा अभ्यास करूनच बोलावे. त्यांनी लोकांची दिशाभूल करू नये. त्यांना प्रशासकीय अनुभव असून सुद्धा ते असे वक्तव्य करत आहेत. जलजीवन मिशन योजना ही खासदार सुनील तटकरे व आमदार आदिती तटकरे यांच्या माध्यमातून 6 महिन्यांपूर्वी मंजूर झाली असून प्रमोद घोसाळकर हे लोकांची दिशाभूल करत आहेत. प्रमोद घोसाळकर हे माजी जिल्हा परिषद सदस्य होते. तसेच ते शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. ते राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष देखील होते. तसेच ते ठाकरेंच्या शिवसेनेत परत गेले आणि लगेच ते शिंदे गटात सामील झाले. त्यांचे भाऊ मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाबरोबरच ठाम आहेत. यावेळी राजाभाऊ रणपिसे यांनी पुढे बोलताना सांगितले की जलजीवन मिशनचे काम पुण्यातील एका संस्थेला देण्यात आले होते. तसेच जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांच्याकडून कोणती कागदपत्रे देण्यात आली आहे याची सुद्धा त्यांना कोणती माहिती नसून घोसाळकर हे मात्र लोकांची दिशाभूल करत आहेत असे शेवटी रणपिसे यांनी बोलताना सांगितले असून यावेळी निजामपूर विभाग राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष संदीप जाधव, निजामपूर पंचायत समिती गण अध्यक्ष घनश्याम तटकरे, माणगाव तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष तुकाराम सुतार हे उपस्थित होते. पत्रकारांना बोलवण्याचे थोडक्यात मी सविस्तर खुलासा करीत आहे. 2 दिवसांपूर्वी शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख माझे मित्र घोसाळकर साहेब यांनी निजामपूर विभागातील जलजीवन मिशन ह्या ज्या पाण्याच्या योजना आहेत या संदर्भात ज्या काही खुलासा केला त्याच्या संदर्भात मी थोडक्यात आपल्याला खुलासा करून सांगतो. निजामपूर विभागात जलजीवन मिशन या योजना आहेत त्या प्रत्येक गावाला त्या योजना आज मंजूर झालेल्या आहेत. आमचे नेते आदरणीय तटकरे साहेब खासदार, पालकमंत्री आदिताई तटकरे यांनी 6 महिन्यापूर्वी सुतारवाडी येथे सर्व कार्यकर्त्यांची सरपंचांची मीटिंग घेऊन संबंधित जिल्हा परिषदेने पुण्याची जी एजन्सी नेमली होती त्यांना बोलून प्रत्येक कार्यकर्त्यांना सूचना दिल्या की तुम्ही तुमच्या गावाच्या ज्या योजना आहेत त्या प्रत्यक्ष त्या कमिटीबरोबर जा, त्यांची पाहणी करा. कुठे तुम्हाला पाण्याचा सोर्स आहे, कुठे टाकी बांधायची आहे, कुठे फिल्टर घ्यायचं आहे, त्या पद्धतीने आम्ही सर्व कार्यकर्त्यांना संबंधित सरपंचांना सूचना देऊन त्यांची अंदाजपत्रक तयार करून जिल्हा परिषदेकडे 6 महिन्यापूर्वीच पाठवलेली होती. आदित्यताई जेव्हा पालकमंत्री होत्या त्यांनी माननीय मुख्य कार्यकारी यांना फोन लावून संबंधित गावांच्या वर्क ऑर्डर ताबडतोब देण्यात याव्या आणि त्यांच्या माध्यमातून सर्व वर्क ऑर्डर आम्हाला मिळालेले आहे आणि त्या पद्धतीने आता काही कामं सुरू आहेत, काही कामं आम्हाला सुरू करायची. पण प्रमोद शेटने जो काही खुलासा केला, आता प्रमोद शेट हे जिल्हा परिषद सदस्य आहेत, माझे एक मित्र आहेत, प्रशासकीय अनुभव त्यांना चांगला आहे, असं असताना त्यांनी असं जनतेसमोर जाऊन खोटा खुलासा करणं का चुकीचं मार्गदर्शन नाही, बरोबर नाही. आता प्रमोद शेठ हे शिंदे गटात आहेत, त्यांचे भाऊ उद्धव साहेब यांच्या गटात आहे, म्हणजे हे कसे आहेत, कुठं काय बोलतात. कालपर्यंत आमचे ते जिल्हा अध्यक्ष होते राष्ट्रवादीचे, तिनेच आम्हाला सांगितलं का जर विकास काय साध्य करायचा असेल तर तटकरेशिवाय पर्याय नाही. आणि आज ते तिकडे गेल्याच्या नंतर तटकरे साहेब विकास करू शकत नाही, आम्ही केला हे म्हणणं योग्य नाही. तर प्रमोद शेटनी थोडासा अभ्यास करावा आणि या संदर्भात खुलासा करावा अशी म्हणजे त्यांना विनंती आहे. कारण की त्यांना काही माहिती अधुरी मिळाली असेल आणि त्या संदर्भात जर त्यांनी खुलासा केला असेल तर त्यांनी मला बोलवावं. मी कधी अंदाजपत्र केले, कोण कार्यकर्ते होते, कोण सरपंच होते, कुठली पुण्याची संस्था होती हे तारीखवार त्यांना माहिती देत. आम्ही तारीखवार माहिती देणारे कार्यकर्ते आहोत, हवेत बोलणारे नाहीत. तरी प्रमोद शेट यापुढे असा चुकीचा खुलासा करू नये अशी माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. बातमी, माहिती आणि सल्ला तुम्ही विश्वास ठेवू शकता. विस्टा न्यूज मराठी, तुमच्या हक्काचा चॅनल.